दिनांक 13/3/2024 रोजी सिडकोच्या मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागामार्फत खारघर नोड येथे निष्कासन मोहीम राबवण्यात आली. खारघर सेक्टर 30 येथील भूखंड क्रमांक 179K/179H क्षेत्रावरील RCC G+3 इमारतीचे चालू बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच सेक्टर 34A भूखंड क्रमांक 44D वरील RCC चालू बांधकाम निष्कासित करण्यात आले. सेक्टर 29 व 30 येथील विद्युत वाहिनी कॉरिडोरच्या खाली असलेली सुमारे 40 घरांचे पक्के बांधकामे केलेली मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकाम अधिकारी श्री संजय जाधव यांच्या आदेशानुसार नियंत्रक अनधिकृत बांधकाम अधिकारी श्री लक्ष्मीकांत डावरे यांच्या समक्ष निष्कासित कारवाई करण्यात आली. सेक्टर 29 व 30 येथील विद्युत वाहिनी कॉरिडोरच्या खाली असलेली सुमारे 40 घरांचे पक्के बांधकामे केलेली मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकाम अधिकारी संजय जाधव यांच्या आदेशानुसार नियंत्रक अनधिकृत बांधकाम अधिकारी श्री लक्ष्मीकांत डावरे यांच्या समक्ष निष्कासित कारवाई करण्यात आली. तसेच सेक्टर 8 व 9 मधील कांदळवन क्षेत्रामध्ये पाण्याच्या पाईपलाईन व एअरवॉलमधून पाण्याची चोरी याबाबत प्राप्त तक्रारीवर तात्काळ पाहणी करून पाणी चोरीच्या 3 ठिकाणांवर केलेले तात्पुरते बांधकाम व यंत्रांद्वारे जोडणी करण्यात आली होते. यासाठी पाणीपुरवठा विभागातील अभियंता यांच्या समवेत सदर जागेवरील अतिक्रमणे निष्कासनाची कारवाई करण्यात आली व पाणीपुरवठा विभागातील अभियंता यांच्यामार्फत अनधिकृत कनेक्शन बंद करण्यात आले. वर नमूद अतिक्रमणे सिडकोच्या प्रचलित नियमावली व धोरणांचा भंग करून व सिडको महामंडळांकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आली असल्यामुळे नियंत्रक अनधिकृत बांधकाम अधिकारी श्री लक्ष्मीकांत डावरे यांनी घटनास्थळी सिडकोचे पोलीस पथकासह भूमापक श्री मुकेश, स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच सिडकोचे सुरक्षा रक्षक अधिकारी परतेसह 40 कर्मचारी व महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक यांच्या सहभागाने हे निष्कासित कारवाई यशस्वीपणे राबवण्यात आली. तसेच या कारवाईसाठी 1 JCB, 1 पोकलेन, 5 जीप व 10 कामगार यांचा समावेश होता. ब्युरो रिपोर्ट पनवेल, पनवेल वार्ता न्यूज.